महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेची धाकटी बहीण म्हणून ओळख असलेल्या कळंब तालुक्यातील येरमाळा येथील येडेश्वरी देवीची चैत्र पौर्णिमा यात्रा 6 एप्रिल पासून होत असून या यात्रेसाठी राज्यासह इतर ठिकाणाहून मानाची चुनखडी वेचण्यासाठी लाखो भाविक येत असतात। या यात्रेसाठी धाराशिव एसटी महामंडळाच्या वतीनं 165 जादा बसेसची विविध आगारातून व्यवस्था करण्यात आली असून 90 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे। यावर्षी 1 कोटी रुपयांच्या उत्पन्नाचं उद्दिष्ट ठेवण्यात आलं आहे। तर प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी एसटी महामंडळ प्रयत्न करत असल्याचं धाराशिव विभागीय वाहतूक निरीक्षक हर्षद बनसोडे यांनी सांगितलंय। उस्मानाबाद विभागातर्फे येडेश्वरी यात्रेसाठी गत वर्षी आपण 114 गाड्यांचं नियोजन केलेलं होतं। यावर्षी आपण 165 गाड्यांचं नियोजन केलेलं आहे। ते नियोजन आता आहे धाराशिव आगारातून 30 गाड्या, उमरगा आगारातून 20 गाड्या, भूम आगारातून 30 गाड्या, तुळजापूर आगारातून 30 गाड्या, कळंब आगारातून 35 गाड्या, परांडा आगारातून 20 गाड्या, असे 135 गाड्यांचं नियोजन आपण येडेश्वरी यात्रेसाठी केलेलं आहे। 165 गाड्यांचं नियोजन आपण येडेश्वरी यात्रा साठी केलेलं आहे। त्यासाठी आम्ही 19 अधिकारी व कर्मचारी, 90 कर्मचाऱ्याची नियुक्ती आपण येरमाळा येथे केलेली आहे। गतवर्षी काय म्हणजे अर्निंग काय होतं आणि यावर्षीचं टार्गेट काय, उद्देश काय? गतवर्षी आम्ही 114 गाड्यानं वाहतूक केलेली आहे। त्याचं उत्पन्न आम्हाला 59,64,458 रुपये मिळालेलं होतं। यावर्षी आम्ही गाड्याची संख्या 114 165 केलेली आहे। यावेळी आमचं उद्दिष्ट जवळपास 1 कोटीचं आहे। भाविकांना काय आव्हान करावं? भाविकांना विनंती आहे की आम्ही गाड्यांची व्यवस्था केलेली आहे, तर भाविकांना विभागीय अधिकारी उत्पन्नवाद या नात्याने विनंती करतो की आपण राप बसने प्रवास करावा आणि राप महामंडळाला सहकार्य करावं। पुढच्या दुसऱ्या जी यात्रा आहे त्याचं नियोजन करा। यानंतर आमचे तेरला यात्रा आहे, सोनारी यात्रा आहे, त्याचंही नियोजन अशाच पद्धतीनं करायचे चालू आहे।